इस न्यूज के प्रायोजक है मीना फैशन मॉल। संजय राऊत यांना मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्या बातमीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे। आरक्षणाबाबतीत 10% आरक्षण वाढवलं, विधिमंडळाने कायदाही पास केला आहे, हे आरक्षण टिकेल का? अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि ती योग्यही आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी त्यांना आश्वस्त केलं पाहिजे की जर 10% आरक्षण टिकले नाही तर आम्ही राजीनामे देऊ, तरच हा प्रश्न सुटेल, असे म्हणत आता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येण्याची जी भूमिका घेतली ही त्यांची किंवा त्यांच्या संघटनेची किंवा त्यांच्या समाजाची भूमिका आहे। फडणवीस यांनी प्रश्न केला की यामागचा बोलवता धनी कोण, ते गृहमंत्री आहेत, स्वतः जर त्यांना यामागचा बोलवता धनी कोण हे माहिती नसेल तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे देखील यावेळी संजय राऊत यांनी म्हटले। त्याचबरोबर जरांगे पाटील यांची माहिती हवी असेल तर फोन नक्कीच टाईप केले असतील, त्यासाठी रश्मी शुक्ला आहेतच। गृहमंत्र्यांनी राज्यांच्या डीजीशी चर्चा करावी आणि यामागे कोण आहेत याची माहिती घ्यावी। हे फोन करणारे कोण आहेत, ते आपल्या सरकारमधले आहेत का, तर याची गृहमंत्र्यांकडे माहिती नसेल तर हे मात्र राज्याचे दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हटलंय। ही भाषा त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून घेतलेली दिसत आहे। ते साधे ग्रामीण भागातले कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांच्या भावना समजून घ्या, तुमच्या भाजपच्या नेत्यांच्या भाषेकडे लक्ष द्या। या राज्यात भाषेची संस्कृती आणि संस्कार कोणी बिघडवला असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एका टोळीने बिघडवले आहे, असं देखील यावेळी संजय राऊत यांनी म्हणत त्यांना विचारण्यात आलेल्या इतरही प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली। अब अशोक चव्हाण जी ने क्यों छोड़ी है, वो तो राज्य के मुख्यमंत्री रहे। एकनाथ शिंदे ने क्यों छोड़ी है, अजीत पवार आप इतने साल से सत्ता में थे ना, तो आपने विकास नहीं किया। आप 4 बार डिप्यूटी सीएम रहे, अभी मैं उनका पार्टी का अंदरूनी मामला है। आप 20 साल से भी ज्यादा समय तक मंत्री रहे, तो आपने विकास नहीं किया। विकास के लिए आपको दूसरी पार्टी में जाना पड़ता है। आप राजनीति छोड़ दीजिए, आपके 20 साल वेस्ट हो गए। फिर ये मैं इतना कहूंगा, ये बहाने हैं, ये सब डरे हुए लोग हैं अपनी प्रॉपर्टी बचाने के लिए और जेल जाने से बचाने के लिए पार्टी छोड़ते हैं। विकास का नाम लेना ये बहुत बड़ी भूल है वो लोगों की। उसका मतलब आपने 20-25 साल सत्ता में रहे, कुछ किया ही नहीं। आपको मोदी के नाम पर विकास की बात आप करते हो, छोड़ दीजिए, क्या उसमें। ठीक है, आज से विधानसभा का सेशन शुरू हो रहा है, उसमें चर्चा होगी। अब जो हो रहा है महाराष्ट्र में, लॉ एंड ऑर्डर का सवाल है। गृहमंत्री देवेंद्र जी है, ये उनकी जिम्मेदारी है, उनके सरकार की जिम्मेदारी है, लेकिन महाराष्ट्र का सामाजिक सोशल इंजीनियरिंग पूरी तरह से बिगड़ गया है फडणवीस के कार्यकाल में। क्या हो गया, का है? देवेंद्र फडणवीस छोड़ दिया, महाराष्ट्र का क्या विचार? बोला महाराष्ट्रात काय आता बघा, याच्यावरती आमचे विधिमंडळातले नेते बोलतील। सर, कल जरांगे पाटील ने डायरेक्ट धमकी दी है कि मैं सागर बंगले पे आऊंगा और देवेंद्र फडणवीस जो है वो मुझे मारने की कोशिश कर रहे हैं। इस प्रकार की देखिए, इस प्रकार की धमकी की भाषा महाराष्ट्र में या देश में अगर कोई करता है तो सरकार चाहे किसी की भी हो, वो उस बारे में कार्रवाई करेगी, मैं उसके बारे में बात नहीं करूंगा। लेकिन ये नौबत क्यों आई है हमारे राज्य में, किसने ये किया है, सब कौन जिम्मेदार है? एक बड़ा समाज है मराठा समाज, मनोज जरांगे पाटील उनके लिए, उनके हक है आरक्षण का, उनके लिए वो लड़ाई कर रहे हैं। उनको लगता है सरकार ने हमको चीटिंग किया है, फंसाया है,
और उसके वजह से वो गुस्से में है। बात ऐसी है, मनोज जरांगे पाटिल एक बात कहता है कि उनकी भाषा का इस्तेमाल ठीक नहीं है, लेकिन महाराष्ट्र में जो बीजेपी के लोग हैं, भाड़े के तट्टू है, उनकी भाषा कैसी है? आपने देखी पुलिस के बारे में क्या बोलते हैं, अपने अपोजिशन के बारे में किस भाषा का इस्तेमाल करते हैं। अब जरांगे जी ने एक बात कही है तो आपको बहुत बुरा लगता है, लेकिन आपके लोग किस प्रकार की भाषा का इस्तेमाल कर रहे हैं महाराष्ट्र में, बोलो आप लोग आए। बघा, मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे। आरक्षणाबाबतीत 10% आरक्षण वाढवलं, विधिमंडळानं कायदा पास केला, पण हे आरक्षण टिकेल का? अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि ती योग्य आहे। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी त्यांना आश्वस्त केलं पाहिजे की जर हे 10% आरक्षण टिकलं नाही तर आम्ही राजीनामे देऊ, आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतो आरक्षण टिकेल, हे त्यांनी त्यांना असं अभिवचन दिलं पाहिजे, तरच हा प्रश्न सुटेल। आता काल जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली मुंबईत येण्याची, ती त्यांची किंवा त्यांच्या संघटनेची, त्यांच्या समाजाची भूमिका आहे। फडणवीसांनी प्रश्न केलेला आहे, यामागचा बोलवता धनी कोण आहे? ते गृहमंत्री आहे स्वतः। जर त्यांना ह्या मागचा बोलवता धनी कोण माहीत नसेल तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। हे सगळं घडवणारे कोण आहेत? हे तुमच्या सरकारचा हिस्सा आहेत का? तुमच्या आजूबाजूला कोणी बसले आहेत का ज्यांना महाराष्ट्र अस्थिर अस्वस्थ करून काही वेगळं राजकारण करायचं आहे? गृहमंत्री म्हणून जे तुम्हाला जमत नसेल, मग गृहमंत्री पद तुमच्याकडे असून काय फक्त गोट्या खेळायला आहे? आणि जरांगे पाटलांच्या बाबतीत जर माहिती हवी असेल, त्यांचे फोन वगैरे नक्कीच टॅप केले असतील, त्यासाठी रश्मी शुक्लांना बसवलंय, अनुभवी आहेत त्या या बाबतीत, कोण कोणाला फोन करताय, हा कोण कोणाशी बोलताय, हा कोण कोणाला सपोर्ट करताय, हे या राज्यामध्ये रश्मी शुक्ला DG यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असणार? त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी आपल्या ज्या अनुभवी DG आहेत या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की या मागचा बोलवता धनी कोण आहे, कोण कोणाला फोन करताय, ते फोन करणारे आपल्या सरकारमध्ये आहेत का, ते काही काड्या लावतायत का, ते महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत का? या संदर्भात जर राज्याच्या गृहमंत्र्यांकडे माहिती नसेल तर मला असं वाटतं हे राज्याचं दुर्दैव। ही बहुतेक ही जी भाषा आहे ही भारतीय जनता पक्षाकडून घेतलेली दिसते। जरांगे पाटील हे एक साधे कार्यकर्ते। सोलापूर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कौन-कौन चौक सोलापुर।